तर सिंधुदुर्ग मधून सुद्धा एक मोठी बातमी येते आहे। सिंधुदुर्गातल्या प्रशासनासमोर आता नवा पेच उभा राहिलाय, कारण इथल्या विलगीकरण कक्षाची मर्यादा संपलेली आहे आणि जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी ही माहिती दिली आहे। त्यामुळे सिंधुदुर्गातल्या आरोग्य व्यवस्था आता पुरती हतबल झालेली आहे आणि सिंधुदुर्गात तब्बल 1119 जण विलगीकरण कक्षामध्ये सध्या आहेत। आणखी लोकांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवता येणार नाही आणि त्यामुळे आरोग्य व्यवस्थेसमोर मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। नितेश राणे आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत, या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। नितेश जी, काय सांगाल, सिंधुदुर्गामध्ये सध्या पुण्या मुंबईतून येणाऱ्या लोकांचा लोंढा वाढलेला आहे आणि या ठिकाणी आरोग्य व्यवस्थेसमोर मोठा पेच निर्माण झालाय। हा त्यांच्या नियोजन शून्य जो कारभार जो या राज्य सरकारचा आहे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे। आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की जे मुंबई पुणा ह्या इकडून येणारे जे चाकरमानी आहेत, तुम्ही समजून घ्या की कोकणामध्ये येणारे जे चाकरमानी आहेत, लोंढा जो तुम्ही शब्द वापरता, ते गावामध्ये राहणाऱ्या लोकांचे नातेवाईक आहेत जे मुंबईला कामानिमित्ताने कि विविध कारणामुळे गेलेले आहेत। काही असेही लोक आहेत ज्यांचं राशन कार्ड आणि आधार कार्ड गावातलं आहे, मतदार यादीमध्ये नाव गावामध्ये आहे, पण ते काही कामानिमित्ताने मुंबईमध्ये अडकलेले। आता त्या लोकांना ते कधी ना कधी तर मुंबईला येणार, गावाकडे येणारच होते हे प्रशासनाला पहिल्या दिवसापासून माहिती होतं किंवा सरकारला पहिल्या दिवसापासून माहिती होतं। शिवसेनेचे लोकप्रतिनिधींना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की कोकण आणि मुंबईचं काय नातं हे आपल्या सगळ्या लोकांना माहिती आहे। मग आम्ही पहिल्या दिवसापासून मागणी मी करतोय की तुम्ही ह्या लोकांना ई पास देण्याच्या अगोदर आराखडा तयार करा, नियोजन करा की कोणाला कसं कुठे ठेवू आपण शकतो, आपली क्षमता काय आहे आणि क्षमतेअनुसार तुम्ही सगळ्या गोष्टीचं नियोजन करा। पण आम्ही विरोधी पक्षाचे आहोत, हे राजकारण आहे म्हणून कोणीही ऐकलेलं नाही। कोणामध्ये कोरोनाच्या वेळी कोणी राजकारण मुळात करूच नाही। या परिस्थितीला हाताळणं, ही परिस्थिती चांगल्या पद्धतीने आपण हाताळू शकलो असतो, योग्य पद्धतीने नियोजन झालं असतं। आता काल 2-3 दिवसापासून खारेपाटण चेकपोस्टला किमान 5-10 किलोमीटर एवढी रांगा आहेत, लोकांना 8-10 तास त्या चेकपोस्टवर राखतायत। कारण काय, काही प्रशासनाकडे चेकपोस्टकडे त्या लोकांना तपासण्यासाठी आरोग्य खातं, पोलीस खातं ह्यांच्याकडे टीमच तयार नाही आहे त्या लोकांना करण्यासाठी। गावामध्ये ज्या जिल्हा परिषद शाळा दिलेल्या आहेत त्या जिल्हा परिषद जिथे लोकांना क्वारंटाईन करण्याचं हे लोकांनी ठरवलेलं, त्या जिल्हा परिषद शाळांमध्ये बाथरूमची सोय आहे का हे लोकांनी बघितली का, तिथे सुरक्षतेचं काय। आता टोटल जिल्ह्यामध्ये आम्ही जे माहिती घेतलेली आहे जास्तीत जास्त 1200 लोक टोटल राहू शकतात अशी नियोजन जिल्ह्यामध्ये होऊ शकते। दुर्ग पण येणाऱ्या लोकांची लोकसंख्या काय 15-20 हजारच्या वरती आहे, म्हणजे आपल्यासोबत सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत सुद्धा आहेत, आपण त्यांना या प्रश्नाबाबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। उदय सामंत जी, नेमकं काय सांगाल, कंटेनमेंट झोन मधल्या नागरिकांना आपल्या गावी परतण्यासाठी कोणताही दिलासा देण्यात आलेला नव्हता आणि तरी सुद्धा सिंधुदुर्गमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं मुंबई पुण्यातून लोक येत आहेत, सिंधुदुर्ग प्रशासन सुद्धा हतबल झालेलं आहे, याबाबत तुम्ही काय सांगाल? याच्यामध्ये एक पहिली गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीनं मुंबईमधनं सिटी ऑफिसमधनं पासेस दिले गेले या पासेसची संख्या फार मोठ्या पद्धतीनं आहे आणि सगळी कॉलेजेस, सगळे प्राथमिक शाळा ह्या सगळ्या कंटेनमेंटसाठी झोनमधनं आलेल्या लोकांना स्वॅब घेण्यासाठी प्रशासन तयार ठेवलेले आहे। परंतु जे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं आहे त्याची एक कॉपी पाहिजे तर मी आपल्याला पाठवतो, त्यांनी असं म्हटलेलं आहे की पासांची संख्या कमी करा, पासांची संख्या कमी करा। पासांची संख्या जर कमी झालं तर स्वॅब घेणं सुद्धा कंटेनमेंट मधनं आलेल्या लोकांचं आम्हाला शक्य होईल आणि पासांची संख्या जर कमी केली तर जी आपल्याला गर्दी दिसते गाड्यांची ती कमी होईल, अशा पद्धतीचं पत्र त्यांनी सीएसला आणि डीजीना लिहिलेलं आहे।